एकत्रित आले. म्हणजे जसं आता जे हुकुमशाहीची वाटचाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न, सत्तेचा माज आलेली भाजप प्रणित सरकार राज्यातली आणि केंद्रातली सरकार करते आहे, ते स्थान त्या ठिकाणी दिलं नाही. हा एक प्रकारचा लोकशाहीवरचा हल्ला होता, एक लोकशाहीवरचं लोकशाहीचा खून होता, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. या दिल्लीमध्ये बसलेले जे दोन सरकारमधले नेते आहेत, यांचा एटीएमच महाराष्ट्र आहे, याचं एटीएमच महाराष्ट्र आहे. तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस, जे सांगतात ना त्यांचे आमदार उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ. मी तुम्हाला सांगतो की काही बहिणींच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात. जसं आपल्याला सुप्रियाताई यांनी वर्षाताईंनी दिल्लीतल्या सरकारची कहाणी सांगितली, तसं ते घाबरलेलं सरकार आहे, तसं महाराष्ट्रातलं सरकार घाबरलेलं आहे. रोज काही ना काही नवीन जी आर काढण्याचा प्रयत्न ते करतात. महाराष्ट्रामध्ये आता विरोधकांना त्यांच्या विरोधात मोर्चे पण काढता येणार नाही, मोर्चे काढले तर गुन्हे दाखल होणार. एकत्रित आले म्हणजे जसं आता जे हुकुमशाहीची वाटचाल महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न, सत्तेचा माज आलेली भाजप प्रणित सरकार राज्यातली आणि केंद्रातली सरकार करते आहे. कालचं आपण लाल किल्ल्याचं भाषण नरेंद्र मोदींचं सगळे ऐकत होतो. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर जनतेतून निवडून गेलेले प्रधानमंत्री लाल किल्ल्यातून भाषण करतात, पण विरोधी पक्ष नेता याचं पण या लोकशाहीमध्ये एक आगळे वेगळं महत्व आहे. आणि लोकशाहीची ही विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष ही दोन चाकं असताना राहुल गांधीजींना, कारण की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष हे बरोबरीच आज लोकसभेमध्ये आपल्याला चित्र पाहत असताना जे स्थान त्या ठिकाणी द्यायला पाहिजे तो द्वेष, कारण की ज्यावेळेस आम्ही प्रधानमंत्र्याची शपथ घेत असू, मुख्यमंत्र्याची घेत असू, मंत्रिमंडळाची शपथ होत असेल, तर आम्ही कोणाचाही द्वेष करणार नाही अशा पद्धतीच्या शपथीमध्ये उल्लेख केला जातो. पण काल राहुल गांधीजींचं ज्या ठिकाणी जे स्थान असायला पाहिजे हे विरोधी पक्षाचं, विरोधी पक्षाच्या नेत्याचं, मी फक्त राहुल गांधीचं नाही बोलत आहे, ते स्थान त्या ठिकाणी दिलं नाही. हा एक प्रकारचा लोकशाहीवरचा हल्ला होता, एक लोकशाहीवरचं लोकशाहीचा खून होता, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो. म्हणजे अजूनही जो घमंड, जो गर्व, कालपर्यंत मोदी सरकार होतं, आज एनडीएचं सरकार झालं, पण अजूनही घमंड उतरलं नाही असं चित्र आपण पाहतो. हा लोकशाहीचा अपमान करणारी जी व्यवस्था देशात आणि राज्यात आपण पाहतो आहे, या व्यवस्थेला आता समूळ नष्ट करण्याचा मानस करून या ठिकाणातून शंखानांद आपण जे करतो आहे, या ठिकाणातून जात असताना अनेक प्रश्न रोज निर्माण होतात. पक्षप्रमुख म्हणून, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला अनेक उत्तराला पुढे जावं लागतं, पण महाविकास आघाडी म्हणून आपण एक निर्धार केलेला आहे आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये 31 खासदार, म्हणजे तो ते त्यावेळेचं लोकसभेचं चित्र असं होतं की मोदीची लाट अजूनही चाललेली आहे, भ्रष्टाचाराने मोठ्या प्रमाणात कमवलेला पैसा राज्य सरकारजवळ आहे. खरं तर पवारसाहेब आणि उद्धवजी या दिल्लीमध्ये बसलेले जे दोन सरकारमधले नेते आहेत, यांचा एटीएमच महाराष्ट्र आहे, याचं एटीएमच महाराष्ट्र आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला पैसा हे दिल्लीमध्ये बसलेले हम दो हमारे दो हे मोठ्या प्रमाणात घेऊन जाऊन या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं, महाराष्ट्राचा भंगार करण्याचा जो प्रयत्न यांनी लोकांनी सुरू केलेला आहे, यांचं एटीएम आता आपल्याला या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये बंद करायचं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, तरुणांपर्यंत, गरिबापर्यंत पोहोचला पाहिजे, या पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.
आपण पाहिलात की परवा सुप्रीम कोर्टाने या सरकारला झोडपलं, त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ शेतकऱ्याला देणारा देण्यासाठी पैसे नाही आणि तुम्ही योजना नवीन नवीन आणून हा पैसा खर्च त्या ठिकाणी केला जातो, तर वेळ आलं तर सुप्रियाताईल लाडक्या बहिणीच्या योजनेलाही बंद केला जाईल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं। म्हणजे लाडक्या बहिणीला आठवण सुप्रीम कोर्टाने पण केलं, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाच्या झालेल्या पिकाचं नुकसान देणाऱ्या यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांच्या जमिनी घेतल्यात त्याच्यासाठी पैसे नाहीत, या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पद भरण्यासाठी सरकारजवळ पैसे नाहीत, ऑनलाईन पवित्र पोर्टलाच्या नावाने अर्ज जमा केले जातात आणि मग पेपर लीक करायचं, जसं मगाशी उद्योजीने सांगितलं की राम मंदिरामध्येही पाणी गळती लागली, नवीन संसदेमध्ये सुद्धा पाणी गळती लागली, तशी पेपरची गळती सुद्धा लिकेज त्याच्यातही होतं आणि पेपर रद्द केले जातात, तरुणांकडून पैसे लुटले जातात, पेपर रद्द करून त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचं पाप हे करतात, पण नोकर भरती करणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सरकारने करून ठेवलेली आहे। रोज आंदोलन होतात। मी तर लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला सांगेल की आता तर सगळ्यांना आनंद वाटत असेल 1,500 रुपये भेटतात त्याचे, पण जसं शेतकरी स्वाभिमान योजना नरेंद्र मोदीजींनी काढली त्या योजनेमध्ये काय केलं त्यांनी, त्या योजनेमध्ये 6,000 तुम्हाला देत असताना तो शेतकरी कुठला व्यावसायिक नसावा आणि व्यवसाय पुढच्या काळात केला त्याच्या परिवारातल्या कोणीने केला तर ते सगळे पैसे वापस घेतले जाणार। आपण पाहतोय की आपल्या राज्यामध्ये की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याच्या पोराला अगर कुठला बिझनेस करायचा असेल आणि बँकेमध्ये त्यांनी अर्ज केला, त्याला इन्कम टॅक्स त्याला प्रमाणपत्र जोडावं लागतं, कागद तयार करावं लागतात आणि ते आधार कार्डाच्या आधारावर जसं अर्ज केला की प्रधानमंत्र्यांच्या PMO मधून पत्र कलेक्टरला सांगण्यात येतं की हा कोण आहे बघा याचं, याला आतापर्यंत जेवढे पैसे दिले त्या शेतकऱ्याला या सगळ्या शेतकऱ्याचे पैसे वसूल करा, नाही तर त्याची जप्ती करा त्याच्या घरावर। उद्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सुद्धा यांच्या ज्या अटी शर्ती आहेत ह्या अजूनही डिसाईड झालेल्या नाही, मला शंका आहे, मला शंका आहे, मी बोलून दाखवतो मुद्दामून, तर उद्या ह्या बहिणीकडून पण पैसे वापस, जे सांगतात ना त्यांचे आमदार उपमुख्यमंत्री सुद्धा सांगतात की आम्ही पैसे वापस घेऊ, मी तुम्हाला सांगतो की काही बहिणीच्या पैसे असे वसुली करतील हे लोक की सांगतील की तुम्ही त्या नियमात बसत नव्हतात म्हणून तुम्हाला पैसे वापस करावे लागतात, असं पण करू शकतील हे लोक, म्हणजे यांच्याजवळ प्रामाणिकता नाही। खुर्ची लाडक्या खुर्चीसाठी हा त्यांचा सगळा प्रयत्न सुरू आहे अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे।